नमस्कार मंडळी, उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊचा धक्का पार पडणार आहे. पण या भाऊच्या धक्क्याचं होस्टिंग रितेश भाऊ करणार नसून प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक निलेश साबळे करताना दिसणार आहे. आणि निलेश साबळे थेट बिग बॉसच्या घरामध्ये पत्रकार परिषद भरवताना दिसतोय. म्हणजे खूपच लवकर ही पत्रकार परिषद होते. फार मोठे ट्विस्ट बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत, ते नंतर मी बोलतो. पण इथे पत्रकार परिषद भरलेली आहे आणि पत्रकार खूप सारे कडवे कडवे प्रश्न विचारताना दिसत आहेत. आणि या कडवट प्रश्नाची उत्तरं स्पर्धकांना द्यायची आहेत. आता इथे पहिला प्रश्न आपण ऐकला तो म्हणजे डीपी दादासाठी, की डीपी दादा तुम्हाला अभिजितचा इश्यू आहे का? कारण प्रत्येक वेळी डीपी दादा हा अभिजितला घेऊन अनसिक्युअर आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर अरबाजसाठी असाही प्रश्न होता की तुमचं जे काही नातं आहे निकेशशी ते बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा असत राहणार का? यानंतर जान्हवीसाठी प्रश्न होता की जान्हवीचं नेमकं काय चुकले. आणि इथे निकीसाठी प्रश्न होता की निकी, तुला असं वाटतं की आता अरबाज बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे, त्यामुळे तू दुसऱ्या मित्राच्या शोधात आहेस का? तर असे कडवट प्रश्न उद्या आपल्याला भाऊच्या धक्क्यावरती पाहायला मिळणार आहे. सरप्राईज हे असणार आहे की रितेश भाऊंच्या जागेवरती निलेश साबळे हे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. मित्रांनो, ही बातमी आधीच मिळाली होती की रितेश दादा उद्या नसणार आहेत आणि निलेश साबळे हे सूत्रसंचालन करणार आहेत. मित्रांनो, उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि रितेश भाऊच्या जागेवरती निलेश साबळे हा होस्टिंग करताना दिसणार आहे. बघा, सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्काच आहे, म्हणजे स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा हा आश्चर्याचा धक्का आहे. पण अजून एक मोठा धक्का इथे बसण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बोललं जाते की हा सीझन म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5 हा फक्त 70 दिवसाचाच आहे. 100 दिवसाचा नॉर्मली शो होतो, परंतु हा 70 दिवसाचा शो असणार आहे. आणि येत्या 6 ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे आणि विजेतासुद्धा ठरलेला आहे आणि टॉप 5 सदस्यसुद्धा ठरलेले आहेत असं सध्या सोशल मीडियावर बोललं जातं. आता हे कितपत खरं आहे हे माहिती नाही. ही गोष्ट सकाळने पण सांगितली, एबीपी माझाने पण सांगितली, लोकमतने पण सांगितली. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे हे माहिती नाही, परंतु अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियातून येत आहेत. काय वाटतं तुम्हाला, हा शो 70 दिवसापर्यंतच थांबवा की 100 दिवसापर्यंत जायला पाहिजे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण मोठं सरप्राईज उद्याच्या एपिसोडमध्ये असणार आहे. बघा, आपल्याला पत्रकार परिषद पाहायला मिळाली. आता उद्या 1 सदस्य जातो की 2 सदस्य जातात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. निलेश साबळे दिसलेले आहेत, रितेश भाऊ येतील की नाही हे सुद्धा मोठं सरप्राईज असणार आहे. पण असं कळते की रितेश भाऊ उद्या नाही आहेत, ते एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर गेलेत, म्हणजे आउट ऑफ भारत गेलेले आहे ते, त्यामुळे ते कदाचित येणार नाही असंही कळतं. तर मित्रांनो, उद्या पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि मला असं वाटतं की भाऊचा धक्का हा निलेश साबळे हँडल करणार आहे. तर तो बघू कशी शाळा घेतो स्पर्धकांची, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर उद्याच्या एपिसोडसाठी, पत्रकार परिषदेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.